करमाळा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवरील लोखंडी स्लॅब कोसळण्याने 25 ते 30 कर्मचाऱ्यांसह 10 ग्राहक अडकले आहेत. यातील 15 जखमींवर उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं असून उर्वरित कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या घटनेत एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशांत बागल वय 37 राहणार भोसरे तालुका माडा असं ठार झालेल्या बँक ग्राहकाचं नाव आहे. मयत बागल हे प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते. करमाळा शहरात महेंद्रनगर भागात राजेश दोषी यांची 3 मजली इमारत आहे. या इमारतीच्या खालच्या बाजूस बँक ऑफ महाराष्ट्र आहे. बुधवारी सकाळी 11 सुमारास अचानकपणे पहिल्या मजल्यावरील लोखंडी अँगल व फरशीचा स्लॅब कोसळला. यावेळी बँकेत काम करणारे 25 ते 30 कर्मचारी स्लॅब खाली अडकले होते. त्यातील 15 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं असून उर्वरित कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नगर परिषद व पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहेत. जखमींवर करमाळ्यातील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागेश करजगी किड स्कूल राजेश्वरी नगर बाळे. प्ले ग्रुप नर्सरी LKG UKG साठी प्रवेश सुरू. आमची खास वैशिष्ट्ये अॅन्युअल प्रोग्राम, स्पोर्ट्स डे, फळ आणि फुल दिवस, ड्रॉइंग स्पर्धा, हेल्थ तपासणी, आकर्षक खेळाचं साहित्य, उच्च शिक्षित अनुभवी शिक्षिका, योगा आणि मेडिटेशन, सण आणि कलर डेचं आयोजन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, शैक्षणिक सहल, विद्यार्थी संख्या मर्यादित त्यामुळे वैयक्तिक लक्ष. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता प्रधान शिक्षणासाठी एक अभिनव शैक्षणिक पद्धती नागेश करजगी किड स्कूल राजेश्वरी नगर बाळे. ऍडमिशन साठी संपर्क 97 67 14 25 23.